गांधी नावाची वेबसिरीज येते, नावावरूनच अट्रॅक्शन वाटतंय. काम करतायत सुहास शिरसाट यांना आपण वेबसिरीजमध्ये मालिकामध्ये बघितलेलं आहे आणि ह्या लीड कॅरेक्टर पांडूमध्ये करतात, आपण त्यांच्याशीच गप्पा मारूया. सुहासजी, काय पांडू म्हणजे पांडू म्हणताना चित्र डोळ्यासमोर आहे तेच या पृष्ठावर दिसत आहे, तर तुम्ही काय नक्की भूमिका करताय? पांडू म्हणतात आपल्या सगळ्या समोर तो पोलीस, आपण खूपच त्यांना असं पांडूवाला असं म्हणतो, पण पांडूचा खरा अर्थ खूप असा वेगळा आहे. पांडू म्हणजे पांडुरंग, जो सतत आपल्या पाठीशी उभा राहतो तो पांडुरंग, पण आपण त्याला वेगळ्या पद्धतीने म्हणतो. जो तुम्ही आपण गणपती एवढे छान उत्साह साजरा करतो किंवा कुठलाही सण आपण साजरा करतो किंवा त्यांच्यामुळे करतो, कारण ते आपल्या पाठीशी उभे असतात म्हणून. आणि याच्यामध्ये मी कांबळे नावाचं कॅरेक्टर करतो, जो पोलीस इन्स्पेक्टर आहे. पण सायकल गेम्स ते पांडू हा प्रवास काय? खरं तर सॅक्रल गेम्स आधी आलं, नंतर रिलीज झाल्यानंतर मग सारांचा फोन आला की पोलीस करशील का परत, तर मी नाही म्हणून सांगितलं होतं, कारण सतत टाईपकास्ट होण्यापेक्षा काहीतरी वेगळं करणं मला खूप बरं वाटतं. आणि बऱ्याच वर्षापासून मी पोलीस जरा टाळत आलो, पण जरा सॅक्रल गेम्स जरा वेगळ्या पद्धतीचं होतं, काम त्यांचं बघणं हिंदीमध्ये होतं आणि हा नाही म्हणाल होतो आधी. मी 8 दिवस नाही नाही नाही, शेवटी सारं म्हणाल की आपण स्टोरी ऐकूया, कथा ऐकतो, मग ठरवतो काय ठीक आहे. मी ऑफिसला जाऊन मग स्टोरी सगळी ऐकली, मला भाव होतं तर मला माझ्या जवळची स्टोरी ऐकली, माझे बाबा पण पोलीसमध्ये होते, तर ते सगळं दिसायला लागलं की मी लहान असतानाचे बाबा आणि घरचं वातावरण काय प्रेशर असू शकतं, हे सगळं याच्यामध्ये आहे. की पोलीस पोलीसमध्ये फक्त गुन्हे आणि त्याचं करप्शन हे दाखवलं गेलं आहे, किंवा याच्यामध्ये असे दाखवले की पोलीस स्टेशनमध्ये त्यांची मैत्री, पोलिसांची मैत्री कशी असते, सिनियर ज्युनियर जरी असलं तरी पण त्यांचं काहीतरी नातं नक्कीच झालेलं असतं, त्यांनी जातीपातीच्या पलीकडे गेलेलं असतं, हे याच्यामध्ये दाखवलं. पण खाकीवर ते अंगावर चढल्यानंतर काही वेगळं स्फुरण चढतं? नक्कीच, मी मलाच नाही प्रत्येकाला चढत असावं, कारण वर्दीचीच ताकद एवढी आहे की आपण कधी त्या नोकरी जरी नसलो तरी पण ती वर्दी अंगावर असं मला माहीत नाही काय होती, पण काहीतरी एक वेगळं ॲटिट्यूड येतो नक्कीच. पण मालिका तू करतोस आणि मालिका आणि वेबसिरीज ह्या तुला काही काय जास्त आवडतं काय किंवा जास्त काही फरक जाणवतो? मी करतो नाटकवाला माणूस आहे, बरेच वेळेस नाटक नाही करतो, पण काम सगळीकडे वेगवेगळ्या पद्धतीचं आहे, वेगवेगळ्या प्रत्येकजण आपलं घेऊन येतो, सारंग वेगळ्या पद्धतीने काम करतो, नाडीपापू वेगळ्या पद्धतीने काम करतो, हिंदीमध्ये वेगळं त्यांचं सगळंच आर्थिक बाबीविषयी त्यांचं खूप हे असतं किंवा त्यांचं कंटेंट पण वेगळा असतो. मराठी मालिकामध्ये दिवसाला खूप काम तुम्हाला करते, कारण दररोज तीव्र तुम्ही दिसत राहता, ते तुम्हाला ते पोहोचायचं असेल पण तिन्ही माध्यम वेगळे आहेत, काम जरी पद्धत वेगळी जरी असते पण माध्यमं त्यांच्या ठिकाणी योग्य आहेत. तुझीमुळे रंगभूमीवर आहेत म्हणून नाटक करण्याचा काय विचार आहे? हो नक्कीच, चांगलं नाटक आहे तर नक्कीच करायचा विचार आहे लवकरच. मला खूप आता खूप वर्ष नाटक केलं नाही तर त्यामुळे जरा रांगा दिवशी होतं की थिएटर रंगमंचावर घरी जातो आणि ते नाटक करता झालेलं आहे. नाही नाटकाच्या रसिकाने तुम्हाला असं रंगमीवर बघायला आवडेलच. रात्रीचं खेळ चालेमध्ये सुभाष जी काम करतातच आहेत. आता जर पांडू हा नवीन आता कॅरेक्टर आता आपल्याला वेबसिरीज म्हणून बघायला मिळणार आहे, 20 सप्टेंबरपासून वेबसिरीज सुरू होणार आहे, लोकांनी बघावी. आणि तुमच्या वेबसिरीजला मनोरंजन कॅफेकडून खूप खूप शुभेच्छा. थँक्यू. थँक्यू.